राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच श्रीगोंदा दौरा करून महिला पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मार्गदर्शन केलं. श्रीगोंदा तालुका कायम राष्ट्रवादीला साथ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच श्रीगोंदा दौरा करून महिला आणि मुख्य कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वरपे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, डॉक्टर प्रणोती जगताप, प्राध्यापक तुकाराम दरेकर, हरिदास शिरके, ऋषिकेश गायकवाड, रवी बायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. खासदार सुळे यांनी मेळाव्यात बोलताना भाजपा सरकारवर टीका करीत श्रीगोंदा तालुका येणाऱ्या काळातही राष्ट्रवादीला साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. श्रीगोंदेच्या जनतेने विश्वासाच्या नात्याने तुम्हाला मतदान केलंय आणि त्या मतदानाला तुम्ही सार्थ ठरलाय. तुमचं काम तुमच्यासाठी बोलेल. तुम्हाला आज नंतर कुणावरही टीका करायची गरज नाही. तुमचं कामच बोलतंय, तुमचं कर्तृत्वच बोलतंय आणि तुमच्या वडिलांचे आशीर्वाद आणि पक्षाचं प्रेम हे तुम्हाला आयुष्यभर, आज नाही पुढचे 25 नाही 50 वर्ष इथला आमदार ठेवेल हे मी तुम्हाला जबाबदारी सांगते. राहुल, मी जाहीरपणे इथे सांगते की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली 2019 मध्ये तर पहिल्या महिन्याच्या आत तुम्ही जमीन करा, आपण श्रीगोंद्यामध्ये MIDC करू हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि मला खरंच या तालुक्याचं कौतुक वाटतं. एक नाही दोन चार तुमच्याकडे साखर कारखाने आहेत. मला त्यातलं साहेबांदादन इतकं समजत नाही पण थोडं समजतं. माझ्या मतदारसंघात 22 कारखाने आहेत, कारण कधी ना कधी संबंध येतो त्यांच्या सगळ्यांशी. 4 कारखाने आहेत, त्यातले 2 प्रायव्हेट आहेत आणि 2 सहकारी आहेत. तुमच्याकडे सहकारी उत्तम चालतात आणि प्रायव्हेट चालत नाही, उलट कैसा होत आहे या तालुक्यात मला गंमत वाटते. जे सहकारी 2 उत्तम चालतात, साधारणपणे उलटं असतं. सगळे ना आपल्या शाळेत सरकारच्या शाळेत पाठवत नाही, ते म्हणतात नाही नाही एवढं चांगलं नाही, प्रायव्हेट चांगलं असतं. श्रीगोंद्यात काय जादू आहे मला माहिती नाही पण इथला सहकार चांगला चालतो आणि प्रायव्हेट चालत नाही. असाच जर श्रीगोंद्यासारखा आदर्श देशात ठेवला ना तर लोकांचा पुन्हा एकदा सहकार चळवळीत गेलेला सगळा विश्वास पूर्ण होईल. त्याच्यामुळे मी या तालुक्याकडे आणि राहुलकडे एक आदर्श म्हणून पाहते. तो वयाने माझ्यापेक्षा लहान असेल पण कर्तृत्व त्याचं खूप मोठं आहे. त्यामुळे जरी तो वयाने लहान असला तरी त्या कर्तृत्वाची मला किंमत आहे. लहान मोठ्याकडून शिकायला कधी कमतरता नसते. त्याच्यामुळे मला राहुलकडून कारखाना सहकारी कसा चांगला चालवायचा हे शिकायचं आहे आणि राज्यात आपण एक आदर्श करून मॉडेल करू की सहकारी साखर कारखाने कसे चांगले चालवता येतात. आमदार राहुल जगताप यांनी येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत तालुक्याची साथ राष्ट्रवादीलाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तुम्ही ज्या वेळेस कुठलंही वक्तव्य करत असाल ते वक्तव्य करत असताना ध्यान देऊन वक्तव्य करा. उद्याच्या काळात ज्यावेळेस मी बोलन मी त्यावेळेस तुमच्या वयाचा विचार करणार नाही. तुम्ही आणि तुमचे पोरं कुठं कुठं जाऊन काय काय कुटाला करतेत हे जर मी सांगितलं तर तालुक्यात तुम्हाला एकाही ठिकाणी फिरून देणार नाही हे सुद्धा या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. आणि म्हणून बोलायचं असेल तर सरळ सरळ या आणि कुठंही विकास कामांच्या जोरावर त्या ठिकाणी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करा. 35 वर्ष त्यांनी काय केलं याचा हिशोब त्यांनी द्यावा. 4 वर्षात मी काय केलं त्याचा हिशोब द्यायला मी त्या ठिकाणी तयार आहे. आणि म्हणून मी त्या वालगाना करून बोलणारा मी कार्यकर्ता नाही की उद्याच्या लोकसभेला कोण उमेदवार असेल, उद्याच्या विधानसभेला कोण उमेदवार असेल याचा विचार न करता ज्या सरकारने तुमचे आमचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय या नाकारत्या सरकारच्या विरोधात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी तयार करायची. आणि म्हणून उमेदवार कुणी असेल, जे उमेदवार आदरणीय पवार साहेब आपल्याला देतील ते उमेदवार लोकसभेला आणि विधानसभेला आपल्या सगळ्यांना मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम करायचंय. आतापर्यंत तुमच्या ताब्यात नगरपालिका होती, त्या नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या शहरासाठी आपण काय दिलं, आपण ज्या सरकारमध्ये काम करता या सरकारने या शहराच्या विकासासाठी किती निधी दिला ह्याचा हिशोब द्यावा. आणि आम्ही आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी या शहरासाठी किती निधी दिला याचा हिशोब द्यावा. आणि तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, उद्याचा श्रीगोंदा शहराचा नगराध्यक्ष सुद्धा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचाच असेल. या मेळाव्यात आमदार जगताप यांच्या पत्नी डॉक्टर प्रणोती जगताप,